सुनील प्रभूंना जे प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरं माझ्या दृष्टिकोनातून समाधानकारक नव्हती असे मत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं, सुनील प्रभूंना जे प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरं माझ्या दृष्टिकोनातून देखील समाधानकारक नव्हती. क्रमांक 2/2022 याबद्दल देखील ते काही बोलू शकले नाहीत. आम्ही किती आमदारांना व्हीप दिला या प्रश्नाबद्दल देखील ते बोलू शकले नाहीत. व्हीप कधी आणि किती वाजता काढला यावर सुनावणी होती. आता पुन्हा उद्या ही सुनावणी सुरू होणार आहे. किती लोकांनी व्हीप बजावला याबद्दल देखील ते काही बोलू शकले नाहीत. आज खऱ्या अर्थाने व्हीप कधी काढला आणि का काढला यावर सुनावणी अवलंबून होती. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी हे मत व्यक्त केलं आहे ते मुंबईत बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी. आज जे विधानसभा अध्यक्षासमोर सुनील प्रभू यांचं जे स्टेटमेंट घेण्यात आलं, त्यांना जे काही अनेक प्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारले आणि त्या हिअरिंगला मी सुद्धा उपस्थित असल्यामुळं त्यांनी दिलेल्या प्रश्नाची उत्तरे माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा समाधानकारक नव्हती. महेश जेठमलानी त्यांना अनेक प्रश्न विचारले. 11:30 ते 12 दरम्यान जो 20 तारखेला एक व्हीप तुम्ही दिला त्याच्यावर तुमची सही आहे का, तर त्यांनी तेही मान्य केलं. त्याच्यात महत्त्वाचं असं आहे की त्याच्यावर क्रमांक 2/2022 हे जो काय क्रमांक आहे त्या क्रमांकाबद्दलही ते स्पष्टपणे उत्तर देऊ शकलं नाही. व्हीप किती लोकांना बजवला याचंही उत्तर त्यांच्याकडून त्यांनी दिलेलं नाही ते मला आठवत नाही असे म्हणाल. हा व्हीप किती आमदारांना भेटला याचंही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. असे अनेक प्रश्न आज महेश जेठमलानी साहेबांनी सुनील प्रभूंना विचारलं होतं. 20 तारखेच्या नंतरचा 21 तारखेचा जो व्हीप आहे, या दोन्ही व्हीपमध्ये असलेले सिग्नेचर जे आहे, एक छोटी सिग्नेचर एक दुसरी सिग्नेचर, या दोन्ही सिग्नेचर त्यांच्याच आहे असं त्यांनी मान्य केलं. मी त्यावेळेला टेन्शनमध्ये होतो म्हणून त्याच्यामध्ये पूर्ण कार्यालयीन कामकाज जे झालं त्याच्याबद्दलचं मला जास्त काही सांगता येणार नाही असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. मुळामध्ये आता खऱ्या अर्थानं ज्या व्हीपच्या बद्दलचं बोलल्या जात होतं, का काढला, कधी काढला आणि कोणत्या तारखेला काढला यावर आजची ही सुनावणी पूर्णपणे अवलंबून होती. अशीच ही सुनावणी पुन्हा उद्या रेग्युलर सुरू होणार आहे. सुनील प्रभूंनी आपल्या उत्तरामध्ये जे जे काय दिलं त्याचं स्टेटमेंट आज रेकॉर्ड केलं गेलं दोन्ही बाजूच्या वकिलांनी, त्यावर आता सह्यासुद्धा आता ते करणार आहेत आणि याची सुनावणी रेग्युलर सुनावणी उद्या होणार आहे. सुनील प्रभूंचं असं म्हणणं होतं शिरसाट की पूर्ण आमदारांनी वोट कास्टिंग केलं पण काही आमदार मिसिंग पण होते, याकडे कसं बघताय? त्यांनी असं कोणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा कोण होते कोणते नव्हते. इवन त्यांनी व्हीप किती लोकांना बजवला याची सुद्धा कल्पना त्यांना नाही असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणलेलं आहे. मी जे ऐकलं त्या प्रमाणे किती लोकांना बजवला ह्याचं सुद्धा ते उत्तर समाधानकारक देऊ शकले नाही. म्हणून आता हे सर्व आर्ग्युमेंटचा भाग आहे. पुढे जेव्हा सुनावणी पुढे चालू राहील त्यानंतर खऱ्या अर्थानं हा पिक्चर समोर येणार. थँक्यू.